जळगाव जामोद तालुक्यामध्ये स्टेट बँक असो, सर्व शासकीय कार्यालय असो, कुठे पण सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जात नाही. ती प्रवासी वाहतूक मध्ये सुद्धा सर्व शासकीय नियम धाब्यावर बसवले जातात. शासकीय अधिकारी हे स्वतः कोविड-19 कोणते नियम पाळत नाहीत, वारंवार व्यापाऱ्यांना दमदाटी करतात. जळगाव जामोद व्यापारी संघटना ही प्रत्येक वेळी शासनाला व प्रशासनाला सहकार्य करते, परंतु नगर परिषद प्रशासन मात्र सातत्याने व्यापाऱ्यांवर आपल्या अधिकाराचा अतिरेक करत आहे. अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांचे उल्लंघन करीत असतात. एका प्रकरणात या अधिकाऱ्यांना त्यांना नियमानुसार 6,500 रुपये दंड व्हायला हवा होता, परंतु तो केवळ 500 रुपये झाला. जोपर्यंत त्यांना पूर्ण 6,500 रुपये दंड आकारण्यात येत नाही, तोपर्यंत व्यापारी संघटना प्रशासनाच्या नियमांचे पालन करणार नाही. सोमवार दिनांक 22 मार्चला त्या कथित अधिकाऱ्याकडून 6,500 रुपये दंड वसूल केला नाही, तर मंगळवार दिनांक 23 पासून व्यापारी संघटना लॉकडाऊनचे कोणतेही नियम पाळणार नाही, संपूर्ण दिवसभर आपली प्रतिष्ठाने सुरू ठेवतील, याची सर्वस्व जबाबदारी प्रशासनावर राहील, असा इशारा जळगाव जामोद व्यापारी संघटनेने दिला आहे. रविवार दिनांक 21 मार्च रोजी व्यापारी संघटनेच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये संघटनेचे अध्यक्ष अजय वानखडे यांनी प्रशासनाला हा इशारा दिला आहे. जिल्हाधिकाऱ्यांचे कसलेही आदेश नसताना 26 फेब्रुवारी रोजी प्रशासनाने अधिकाऱ्यांनी शहरातून रूट मार्क काढून व्यापारी व जनतेवर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. इथे कत्राटी डॉक्टर हेच कोविड सेंटर सुरू आहे. कोरोना 1 वर्षाचा झाला तरी कसल्याही सोयी सुविधा या सेंटर मध्ये उपलब्ध नाही. कोरोनावर लॉकडाऊनचा अंतिम उपाय असू शकत नाही. सकाळी 9 ते 5 या वेळेत प्रतिष्ठाने उघडे ठेवून व्यापाऱ्यांवर व नागरिकांवर प्रशासनाचा हा अन्यायच आहे. त्यामुळे व्यापारी प्रतिष्ठाने पूर्ण वेळ उघडी ठेवण्याला परवानगी द्यावी अशी मागणीही यावेळी व्यापारी संघटनेच्या वतीने करण्यात आली. शहरातील बरेच व्यापारी हे श्रीमंत आहेत, त्यांनी 6 महिने सुद्धा दुकाने बंद ठेवली तरी त्यांचा उदरनिर्वाह चालू शकतो, परंतु या व्यापाऱ्यांवर बरेच श्रमिक मजूर अवलंबून आहेत. श्रमिक व मजुरांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न शासनाने विचारात घेऊन यापुढे लाभ घेऊन रद्द करून नियमितपणे प्रतिष्ठाने सुरू करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी सुद्धा यावेळी व्यापारी संघटनेने केली आहे. सर, कोविडचे सोशल डिस्टन्सिंग किंवा इतर जे नियम आहे ते नियम आज सामान्य नागरिक किंवा व्यापारी यांनी कुठे उल्लंघन केले त्यावर करावे होते, परंतु आज राजकीय किंवा शासकीय अधिकारी कर्मचारी हे उल्लंघन करतात तर त्यांच्यावर आजपर्यंत दंडात्मक कारवाई पाहिजे त्या प्रमाणात झाली नाही, याला नेमकं कारण काय? अधिकारी वर्ग जो आहे, अधिकारी वर्गाने फक्त एकच भूमिका घेतली की प्रतिष्ठाने दुकाने बंद करणे, लोकांना बेरोजगार बनवणे, यामुळे अनेक समस्या या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत. अधिकारी वर्ग स्वतःसाठी कुठलाच नियम पाळत नाही हे आपल्याला या ठिकाणी दिसतं आहे. गेल्या दिवसात जर आपण इथं शहराचा अनुभव जर बघितला तर प्रशासकीय कार्यालय असतील किंवा त्या कार्यालयातील कर्मचारी असतील हे कोरोना संबंधीचे निर्बंध या ठिकाणी पाळताना दिसत नाही, आणि वेळोवेळी आम्ही ही गोष्ट ही बाब प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून सुद्धा त्यांनी कुठल्या प्रकारची कारवाई केली नाही, आणि म्हणून आता हा अन्याय आता सहन करण्याच्या पलीकडे झाला आहे. सर, आजपर्यंत राजकीय पक्षाचे बरेचसे कार्यक्रम असतात किंवा त्यांचे व्यक्तिगत कार्यक्रम असतात, यांना खूप सोशल डिस्टन्सिंगचा नेहमी पज्जा असतो. आज 19 मार्च रोजी अकोला जिल्ह्यात तेल्हारा तालुक्यामध्ये आमदार रणधीर सावरकर, आमदार प्रकाश भारसाकळे यांची एक बूथ कमिटीची आढावा बैठक होती, तरी शेकडो कार्यकर्ते होते, पण त्यांच्यावर आतापर्यंत कारवाई झाली नाही, पण व्यापारी आणि नागरिकांवर कारवाई का? आमचं म्हणणं आहे की व्यापारी हा 3 ते 4 फुटांवरून व्यवसाय करतो, आणि अनेक असे आंदोलन असतील किंवा प्रवासी वाहतूक असेल, एसटी बसेसमधली वाहतूक असेल, त्या ठिकाणी कुठल्याच प्रकारचं 1 इंचाचं सुद्धा सोशल डिस्टन्सिंग ठेवलं जात नाही. आणि म्हणूनच आमची मागणी आहे की नुसतं व्यापार बंद न करता आपण पूर्णपणे बाजारपेठ सुरू ठेवली तर हा कोरोना वाढणार नाही. वेळेचं बंधन असल्यामुळे कोरोना रोखण्याऐवजी त्याचं प्रमाण या ठिकाणी वाढत आहे, गर्दी होत आहे. वेळेचं बंधन असल्यामुळे गर्दी झाल्यामुळे कोरोनाचं संक्रमण वाढत आहे हे आमचं म्हणणं आहे आणि असं आम्ही या ठिकाणी निवेदनाद्वारे या ठिकाणी व्यक्त पण आधीच केलेलं आहे. सर, व्यापारी लोकांना जो आता एका प्रकारे अन्याय होतो तर याला कुठेतरी थांबण्यासाठी तुमचं नेमकं पुढचं पाऊल काय राहील, भूमिका काय असेल? नाही, आमचं स्पष्ट आणि सरळ आहे की अधिकारी कर्मचारी जर जिल्हाधिकारी यांचा आदेश जर मानणार नसतील पाळणार नसतील तर जळगावतील व्यापारी परवापासून जिल्हाधिकारी यांचा आदेश पाळणार नाही याची नोंद त्यांनी घ्यावी. तशा प्रकारचे निवेदन आणि तशा प्रकारच्या सूचना आम्ही प्रत्यक्ष भेटून त्यांना दिल्या. जळगावतली प्रतिष्ठाने पूर्ण वेळ सुरू राहतील जर त्यांनी जर आदेश पाळला नाही. आमची जी मागणी होती
त्याप्रमाणे आमची मागणी त्यांनी जर त्यांच्या कर्मचाऱ्यांना दंड केला नाही उद्या तर परवापासून जळगाव मार्केट पूर्णपणे सुरू राहील आणि याची जबाबदारी ही शासनाची राहील. सर नेमकी तुमची मागणी काय? आमची मागणी आहे की ज्या कर्मचाऱ्यांनी कोरोना निर्बंधांचं उल्लंघन केलेलं आहे त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करा. आमची मागणी म्हणजे आमचं म्हणणं नाही आहे, जिल्हाधिकाऱ्यांनी 26 फेब्रुवारीला जो काही आदेश दिलेला आहे त्या आदेशानुसार त्यांच्यावर कारवाई व्हावी. कारण झाल्यास व्यापारी प्रतिष्ठाने म्हणजे शासनाच्या कोणत्या नियमाचं पालन अधिकारी कर्मचारी जर जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश मांडणार नसतील तर आम्ही का मानाव होतो? इथे तर लोकांचा रोजगाराचा प्रश्न आहे. लोक अनेक व्यापाऱ्यांची परिस्थिती आहे, छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांची आत्महत्याची मानसिकता झाली आहे त्यांची, ते व्यक्त करून दाखवतात. मार्च महिना आहे, बँकांचे कर्ज आहेत, फायनान्सचे हप्ते असतील, टू व्हीलर असेल, फोर व्हीलर असेल, याचे हप्ते कुठून भरायचे? इलेक्ट्रिक बिल असेल, नगरपालिकेचा टॅक्स असेल, जर कमाईच नाही आहे तर पैसे भरायचे कुठून? हा मोठा प्रश्न आहे ना. आणि लॉकडाऊन हा आता पर्याय राहिला नाही आहे. एमसीएन न्यूज करिता अर्षद इकबाल, जळगाव.